पुलिस बंदूक कमरा में दूर कुछ भी नहीं कहाँ थोड़े सात पांच मिनट गलत फिल्म दिले ना हाँ फिल्म दिले हाँ कलेक्टर पूछा मुझे पैसे तरी भेटिन झोपला नहीं रात्री पासून जबरदस्ती ने इकडे आणला आम्ही खोटं नाही त्याची स्टोरी जर आहे ना महसूल विभागानं जाऊन त्याची तपासणी करा पूर्ण त्याच्या अंगावर कर्ज किती दोन वर्षात एक कर्ज फिरून दिलं सरकारनं तरी भरपूर झालं हो थांबा एक मिनिट थांबा अजिबात फेकायचे संत्र थोडी आणले निसर्गानं ह्या घात केला की आणले तुम्हाला दोन्ही सांगणार आम्ही म्हणजे माहिती जे आहे ना दोन्ही प्रकारची देणार खाली लावतो तपासून घ्या तुम्ही शेतकऱ्याचा संत्रा माल गेलाच पाहिजे असा कसा जात नाही असा कसा जात नाही संत्र्यावरील निर्यात शुल्क संत्र्यावरील निर्यात शुल्क जय जवान जय किसान जय आमचे संत्र आम्हाला निर्देश देते बांगलादेशला संत्रा गेलाच पाहिजे गेलाच पाहिजे जय जवान जय किसान जय जवान जय किसान देशाच्या बाहेर संत्र्याची निर्यात झालीच पाहिजे झालीच पाहिजे देशाच्या बाहेर संत्र्याची निर्यात झालीच पाहिजे झालीच पाहिजे संत्र्यावरील शुल्क माफ झालाच पाहिजे संत्र्यावरील शुल्क शासनाने म्हटले पाहिजे संत्र उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाला संत्र आलेले लोक संत्र संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून आपल्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मानलं जातं इथला संत्रा जगभर पाठवला जातो परंतु संत्रा धारकांना इतका त्रास होत आहे नैसर्गिकमध्ये अनियमितता त्यानंतर लावलेला आयात शुल्क त्यामुळे हा महाराष्ट्रातला अमरावती जिल्ह्यातला संत्रा हा बाहेर देशामध्ये जात नाही बाहेर देशामध्ये जाण्यासाठी बंद केलेली आहे त्यामुळे भाव पडले ह्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं संत्रा उत्पादकांचं एवढंच मागणं आहे का आयात शुल्क तुम्ही कमी करा प्रत्येक देशामध्ये संत्रा विकण्याची आम्हाला मुभा द्या आम्हाला स्वतंत्र द्या जेणेकरून हा संत्रा आम्ही प्रत्येक देशामध्ये कुठेही विकू शकतो त्यानंतर संत्रा गळीचा मोठा प्रॉब्लेम आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रहारच्या माध्यमातून
संत्रा गळीसाठी आंदोलन केलं जातं, परंतु NRC असो किंवा महाराष्ट्र शासन असो संत्रा गळीवर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढण्यासाठी समोर येत नाही. लाखो रुपये करोडो रुपये लावून संत्रा उत्पादक संत्रा पिकवतो, परंतु गेलेल्या संत्राला अजूनही भाव मिळत नाही, त्यामुळे संत्रा उत्पादक आता आत्महत्येच्या दारी पोहोचलेला आहे. एकाईकडे वीज मिळत नाही, एकाईकडे भाव मिळत नाही, निसर्ग असा करतो. या मेताकोटी झालेला शेतकरी प्रहारच्या माध्यमातून इथं आलेला आहे. समजा आता जर तातडीनं शासनानं कुठली पावलं उचलली नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये अवघा संत्राचा संत्रा बगीचा ट्रकनं विधानसभेमध्ये टाकून देऊ अशा प्रकारचं आंदोलन आम्ही करणार आहोत. 80% संत्राची गळण झाली आहे. या शासनाला आम्ही दोनदा निवेदन दिले सर्वे करायचे. बेकार संत्रे गळले ते झाडावरच आहे. आता राहिलेला हा चांगला संत्रा आहे 20%, परंतु याला सुद्धा चांगला भाव मिळत नाही, कारण की बांगलादेशाने निर्यात शुल्क लावल्यामुळे याला 80% याला भाव मिळत नाही. त्यामुळे आम्ही हे चांगले संत्र आणि बेकार संत्र याचेसुद्धा आम्हाला लगेच दिवाळीच्या अगोदर पैसे मिळाले पाहिजे, आणि चांगल्या संत्राला सुद्धा भाव मिळाला पाहिजे, बांगलादेशानं निर्यात हटवली पाहिजे. याकरिता आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना चांगले संत्र आणि बेकार संत्र दोन्ही कलेक्टर साहेबांच्या मार्फत पाठवत आहे.